औरंगाबाद शहरातील लसींचा साठा आता संपलेला आहे। औरंगाबाद शहरामध्ये महापालिकेची 115 लसीकरण केंद्र आता बंद पडलेली आहेत आणि आता लसींचा साठा आल्यावरच ही लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत। साठा सोमवारी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। लसीच्या टंचाईचा फटका आता औरंगाबादला सुद्धा बसताना दिसतोय। औरंगाबादमध्ये महापालिकेने 115 लसीकरण केंद्र सुरू केले होते, मात्र त्या 115 पैकी जवळपास 107 लसीकरण केंद्र शुक्रवारी संध्याकाळीच बंद करावे लागले आणि आज सकाळच्या सत्रामध्ये महापालिकेने फक्त 8 लसीकरण केंद्र सुरू ठेवली होती आणि त्यातलाही लसींचा साठा आता संपलेला आहे। मी तुम्हाला दाखवतोय जिथं थोड्या वेळापूर्वी मोठी रांग होती, लसीचा पहिला डोस त्या ठिकाणी देण्यात येत होता, मात्र लसीचा पहिला डोस आता पूर्णपणे संपला आहे, त्यामुळे लसीकरणासाठीचा पहिला डोस देणं आता महापालिकेनं बंद केला आहे। लसीचा दुसरा डोस जवळपास 40,000 लोकांना झाला होता, म्हणजे त्याची टक्केवारी सुद्धा 0.4% इतकीच आहे, त्यामुळे लस निश्चितपणे घेण्याची गरज आहे। लसीचे हे साईड इफेक्ट्स बिलकुल दिसत नाहीयेत, हे चांगले इफेक्ट्सच किंबहुना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो, मात्र लसीच्या टंचाईमुळे आलेल्या लोकांना परत जायची सुद्धा वेळ आली आहे, त्यामुळे एकीकडे लसीकरणासाठी आवाहन करताना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल याची खात्री करण्याची प्रशासनानं गरज आहे आणि राज्य सरकारनं सुद्धा याकडे तितकंच लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। बातमी मागची बातमी म्हणजे हवेतून प्राणवायू तयार करणाऱ्या प्रकल्पाची मुंबई मनपा रुग्णालयात लवकरच उभारणी करण्यात येणार आहे। एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे। निविदा प्रक्रिया पूर्ण होताच एका महिन्यात हा प्रकल्प साकारला जाईल। या 16 प्रकल्पातून एकूण 43 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे। ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यानं व्हेंटिलेटरवरील 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। बीडच्या ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे। कुणीतरी हा पुरवठा जाणून बुजून बंद केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी काल उशिरा विजय वल्लभ रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस आणि व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्यात आली असून अर्नाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवड्यामुळे दिल्लीमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये काल रात्रभर तब्बल 20 रुग्णांचा तडफडून मृत्यू झालाय, तर सर गंगाराम हॉस्पिटलमध्येही गंभीर स्थिती निर्माण झाली। इथे गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झालाय। देशात ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या फाशी देऊन अशा कठोर शब्दांमध्ये दिल्ली हायकोर्टानं फटकारलंय। केंद्र, राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अधिकारी असं करताना आढळला तर त्याला सोडणार नाही असं दिल्ली हायकोर्टानं सुनावलं आहे। विठू माऊलीचा गजर म्हणजे